रविवार पासून कामाला लागणार सावकार मादनाईक। रविवारी मुंबई येथे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक होणार असून त्यावेळी पहिली यादी जाहीर करण्यात येणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या वेळी आघाडी ज्याला उमेदवारी देईल त्याच्या पाठीशी राहण्याचं ठरलं आहे। त्या मताशी मी आजही ठाम आहे। तसेच आमचे नेते माजी खासदार राजू शेट्टी जो आदेश देतील तो पाहणार आहे आणि रविवार पासून कामाला लागणार असल्याचं स्वाभिमानीचे नेते सावकार मादनाईक यांनी आज महानगरेशी बोलताना सांगितलंय। ह्या विधानसभेच्या निमित्तानं गेले खासदारकीची इलेक्शन झाली त्यावेळेपासून आघाडी बरोबर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस स्वाभिमानी एकत्र आहोत इतर घटक पक्ष आणि त्यावेळी ठरलेलं आहे की आघाडी जो आदेश देईल या विधानसभेच्या आता प्रश्नावर म्हटलं तर सगळ्या नेत्यांनी बसून आघाडीनं ज्याला उमेदवारी मिळेल हे आपलं ठरलेलं आहे आणि अजून बी त्या मताशी आम्ही ठाम आहे आणि खासदार राजू शेट्टींनी याच्या व्यतिरिक्त काय निर्णय घेतील आणि त्याप्रमाणे आपण जो नेता आदेश देईल त्याप्रमाणे आम्ही राहण्याचं असं जाहीर केलेलं आहे आणि आजही सांगतो मी आघाडीनं उद्या कुणालाही काँग्रेसला देऊ दे राष्ट्रवादीला देऊ दे स्वाभिमानीला ह्याच्या पाठीमागं आम्ही खंबरपणानं राहणार आहे आणि आघाडी बरोबर आघाडी सोबतच राहायचा विचार माझा 100% आहे। उमेदवारी कधी जाहीर होणार? उमेदवारी उद्या जाहीर होईल। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर म्हणून आम्ही आता भले बैठका इकडं तिकडं चालू आहेत पण उद्या उमेदवारी उद्या 100% जाहीर होण्याची शक्यता आहे। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तो निर्णय होईल आणि नेत्यांनी जो आदेश देईल खासदार राजू शेट्टी त्याप्रमाणे आपण उद्यापासून कामाला लागणार। उमेदवारी स्वाभिमानीकडनं जाहीर होणार आहे का आघाडीकडून? आघाडीकडनं आघाडीनं जाहीर करणार आहे उद्या। त्यांनी सगळ्यांचीच म्हणजे अजून महाराष्ट्रात कुणाचंही जाहीर केलं नाही कुठं क्वचित आपले म्हणजे विद्यमान आमदार आहेत तेवढंच केलेलं आहे बाकीच्या कुठेही उमेदवारी जाहीर केलेली नाही। त्यामुळं उद्या काँग्रेसची मुंबईला काँग्रेस राष्ट्रवादी बैठक आहे आणि तिथं जाहीर झाल्यानंतर उद्या जाहीर होण्याची शक्यता दाट आहे। गणपतराव पाटील यड्रावकर यांच्या सोबत काय चर्चा झाल्या का तुमची? वर नेते मंडळांची चर्चा झाल्या। आम्ही त्यांना सुरुवातीला ज्यावेळी खासदारकीची इलेक्शन झाली आम्ही तिघं पण फिरत होतो एका प्रचारला काही मंडळी म्हणत होते पुढचं काय मी त्यावेळी सांगितलेलं आहे की बाबा ह्यावेळी आम्ही आता तिघं एकत्र फिरत असतो तर लोकांना शंका वाटली पुढं काय मग खासदारकीच्या इलेक्शनला त्यावेळी प्रचारामध्ये सांगितलेलं आहे की बाबा कुणालाही तिकीट मिळू दे मला मिळू दे गणपतराव दादांना मिळू दे यड्रावकरांना मिळू दे इतर कुणाला पक्षांना दिलं तर त्यांच्या कुणाला पक्षांना कुणाला आदेश देईल त्याच्या पाठीमागे राहायचा आम्ही हा ठामपणे निर्णय घेतला आजही त्या मताशी मी ठाम आहे। आघाडी जो उमेदवार देईल त्याबाबत तुम्ही ठाम आहे पण यड्रावकर आणि गणपतराव याबद्दल मौन पाळले आहे त्याबद्दल काय तुम्हाला काय बोलायचं? त्याबद्दल काय शेवटी पक्षाचा त्यांचा निर्णय काय असेल ते वैयक्तिक मतभेद मत असू शकतात त्यांची पण आम्हाला आम्ही तर आघाडी बरोबर राहण्याचा निर्णय घेतलेला शेवटी पक्षानं त्यांनी ठरवावं पक्षानं जो आदेश देईल आम्ही पाळणार आहे पण त्यांचा वैयक्तिक जो प्रश्न असेल ते त्यांनी आम्ही ह्या विषयावर काय बोलू शकत नाही। महानगर न्यूजसाठी जयसिंगपूरहून इजाज खान पठाण। आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा महानगर न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल।